महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम अंतर्गत मांगोली येथे भात बीज प्रक्रिया प्रादेशिक आयोजित केले आहे आणि ते प्रादेशिक आता आमचे बंधू करून दाखवणार. भात बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, भात 10 किलो, पाणी 10 लिटर, मीठ 300 ग्रॅम, थायरम 250 ग्रॅम, ॲझोटोबॅक्टर आणि PSB 250 ग्रॅम. प्रथमतः भात बीज प्रक्रियेसाठी 10 लिटर पाणी घेत आहे. 10 लिटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम मीठ घालून ते पाण्यानं काठीने ढवळत आहे. त्यामध्ये घरातील बियाणे, बियाणे घालून ते परत ढवळत आहे. मिठामुळं पाण्याची घनता वाढते, त्यामुळं ओचट व रोगट भात बियाणे वर येते. ते आम्ही जाळणीच्या सहाय्याने काढून घेत आहे. त्याच्यामुळं उगवून क्षमत भाताचे भातच फक्त आपल्याला बियाण्यासाठी वापरता येते. रोगट व पोचट बियाणे बाजूला काढलेलं आहे आणि स्वच्छ बियाणे वेगळं करते. ते परत 2 वेळा मिठाच्या पाण्याचे काढून स्वच्छ पाण्यानं ते 2-3 वेळा धुवून घ्यायचे. सावलीत स्वच्छ बियाणे सावलीत थोडा वेळ वाळवायचे आहे. बोनपाटावरती त्याच्यावर आता बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करत आहे शेतात. त्या बियाण्याला बुरशी लागू नये म्हणून
याच्यासाठी हलक्या अंकाने बियाणे हलवायचे आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करायची आहे. त्यासाठी पीएसबीने ऍझोटो वेक्टर हे दोन जीवाणू घ्यायचे आहेत. ते एका किलोसाठी 250 ग्रॅम एका किलोसाठी 250 ग्रॅम असं घ्यायचं आहे. त्याची त्या गुळाच्या द्रावणामध्ये ते घेतल्यानंतर ते जीवाणूंची वाढ चांगली होते. ऍझोटो वेक्टर याचं कार्य हवेतील नत्रचं स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देते. आणि पीएसबी हा जीवाणू जमिनीतील स्फुरत मुळावाटी पिकांना मिळवून देतो. त्याच्यामुळं रासायनिक खताची बचत होते. आपण जे रासायनिक खत वापरतो त्याचे थोडंच टाका. बस कर बस करा बोला आधीच. जीवाणू संवर्धक हे केल्यानंतर भाताला तयार केल्यानंतर त्याची परत ते सावलीत किंवा झाडाखाली सुकत ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिट आपले बीज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर यात बीज प्रक्रियेचे फायदे मिठाच्या पाण्या द्रावणात बुडवल्यामुळे आपल्याला निरोगी व चांगले बियाणे मिळते. परत रासायनिक याच्या बुरशीनाशकाचे बीज प्रक्रियेमुळे आपल्याला बुरशीनाशकाचे हे होत नाही, उगवण बुरशी लागत नाही, जमिनीतले बुरशीचं प्रमाण कमी येते. आणि परत जीवाणूच्या बीज प्रक्रियेमुळे रासायनिक खताच्या ह्याच्या वापरामध्ये 30% बचत होते आणि आपला नफ्यात वाढ होते. बस बस.